आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रुईत लाल बावटा कामगार संघटनेची निदर्शने, 8 आणि 9 जानेवारी रोजी संप आणि बंद मध्ये सहभागी. हातकणंगले तालुक्यातील रुई येथे लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी सरकार विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. बांधकाम कामगार यांना मेडिक्लेम मिळावा, घरासाठी अनुदान मिळावे, 60 वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन मिळावी, शेतमजुराकरिता केंद्रीय कायदा व कल्याणकारी मंडळ स्थापन झालं पाहिजे आदी विविध मागण्या करत लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीनं रुई येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. या मागण्यांसाठी देशातील संघटित व असंघटित कामगार येत्या 8 ते 9 जानेवारी रोजी 2 दिवसाचा संप आणि बंद पुकारणार आहे. या संपात सहभागी होण्याचा निर्णय यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, कुमार कागले, विजय कांबळे, परसू कांबळे, बापू कांबळे, आप्पासो कोठावळे, अशोक जगताप, बाबासो आदमाणे, अब्दुल मलाबादे, जहांगीर आवळे, संदीप आदमाणे, आप्पासो माणे, शरद आवळे, राहुल साठे, राकेश साठे, राजेंद्र कोठावळे, उत्तम तराळ, योगेश साठे आदींसह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी रुईहून शरीफ मखुभाई. उद्याच्या 8 आणि 9 जानेवारीला देशभरातील संघटित आणि असंघटित कामगार 2 दिवसाचा संप करणार आहेत. त्या संपाची तयारी म्हणून लाल बावटा बांधकाम कामगार संघटना आणि CIUT वतीनं 4, 5, 6 जानेवारी आणि आज 7 जानेवारी गेली 4 दिवस आम्ही अकलिंग तालुक्यातल्या गावागावामध्ये बांधकाम कामगार, आशा वर्कर, शालेय पोषण आहार, यंत्रमाग कामगार, सायजिंग कामगार, शेतमजूर आणि शेतकरी या सगळ्यांना 8 आणि 9 तारखेचा संप कसा यशस्वी करणं गरजेचं आहे यासंबंधीची जनजागृती गेली 4 दिवस मी करत आहोत. आजचा 14 दिवस आहे. आपल्याला माहीत आहे की मोदी सरकार आल्यापासून या देशातल्या कामगार कष्टकऱ्यांची वाट लागलेली आहे. जे कोणाचंही चांगलं झालेलं नाही, चांगलं झालेलं आहे ते कार्पोरेट म्हणजे उद्योगपती आणि मोठे उद्योगपती यांचं चांगलं झालेलं आहे, बाकी सगळ्यांचं वाटोळं झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला जे कामगारांचे कायदे आहेत ते कामगारांचे कायदेसुद्धा या सरकारनं पायदळी तोडवण्याचं काम केलेलं आहे. या देशामध्ये 49 कायदे आहेत, ते 49 कायद्याचं फक्त 4 कायद्यामध्ये रूपांतर करायचं आणि कामगाराची वाट लावायची, मालकधारजीनं धोरण काम मालकधारजीनं कायदा करायचं काम हे मोदी सरकार करतं आहे. आणि त्याच वाटेवरती या राज्यातलं सरकार फडणवीस सरकारसुद्धा कामगार कायदे पायदळी तोडवण्याचं काम करते. एकूणच आपल्याला माहीत आहे इचारी परिसरातल्या यंत्रमाग धंद्याची वाट लागलेली आहे. वाळूउपसाबंदीमुळं कामगारांना काम नाही, GST नोटाबंदीमुळं ज्यांच्याकडे 2 नंबरचा पैसा होता ते लोक बांधकाम काढत नाहीत, त्याच्यामुळे आपल्या बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाहीत, काम मिळत नाही. विशेषतः जी बांधकाम कामगाराची मेडिक्लेम योजना होती तीसुद्धा या हे सरकार आल्यापासून 2005 पासून बांधकाम कामगार, त्याची बायको, 2 मुले, आईवडील अशा घरातल्या 6 लोकांना 2 लाख रुपयाचा दवाखाना मोफत मिळत होता, मात्र तीसुद्धा चांगली योजना या नालायक भाजप सरकारनं रद्द केली. आणि म्हणून या भाजप सरकारला हटवण्यासाठी, मोदी सरकारला हटवण्यासाठी आम्ही गावागावामध्ये जाऊन म्हणजे भाजप हटाव, मोदी हटाव हा नारा देऊन या कामगार कष्टकऱ्यांना एकत्र करून उद्याच्या 8 तारखेला इचलकरंजीमध्ये मोर्चा आणि 9 तारखेला कोल्हापूरमध्ये मोर्चा काढून या सरकारचा निषेध करणार आहोत. आणि या नुसतं फक्त यंत्रमाग कामगार नाही, बांधकाम कामगार नाही, तर देशातले संघटित आणि असंघटित जे राज्य सरकारी कर्मचारी असतील, केंद्र सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, असे सगळे कर्मचारी, आज माझी चर्चा झाली की टेलिकॉमचे सुद्धा कर्मचारी या संपामध्ये उतरणार आहेत, पोस्टाचे कर्मचारी उतरणार आहेत, हे सगळे कर्मचारी या सरकारला कंटाळले आहेत, जनतेलासुद्धा या सरकारचा वीट आलेला आहे. म्हणून या सरकारला हटवण्यासाठी 8 आणि 9 तारखेचा देशव्यापी संप आहे. या संपामध्ये हातकणंगले तालुक्याने जिल्ह्यातल्या सगळ्या बांधकाम कामगार, कामगार कष्टकरी संघटनेने, असंघटित कामगारांनी मोठ्या संघटनेत सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने मी या जनजागृती मोहिमेच्या निमित्ताने करत आहोत.